नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वर्ग 8वीचा सुलभ भारती मराठी विषय बघणार आहोत। त्यातील आपण 6वी कविता बघणार आहोत, आभाळाची आम्ही लेकरे। यांचे कवी आहे वसंत बापट, त्यांचा कालखंड 1922 ते 2002। हे प्रसिद्ध कवी, त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले, रणी, मानसी, शूर, मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी राजसी हे काव्यसंग्रह, चंगामंगा, अबडक तबडक आम्ही, बालगोविंद, हे बालवाङ्मय, बारागावचं पाणी, हे प्रवासवर्णन इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। तर आपण थोडक्यात त्याची मध्यवर्ती कल्पना बघूया की सर्व माणसे ही निसर्गाची लेकरे आहेत आणि या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो। प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिलेला आहे आणि प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। म्हणजेच यामध्ये असं म्हटलेले आहे की माणुसकीचे नाते जपणाऱ्या, जात धर्म पंथ यांचे भेद न मानणाऱ्या, इमानाने कष्ट करणाऱ्या आणि कष्टकऱ्यांचे मनोगत व कवितेत कवींनी मांडलेले आहे। सहकार्याने कार्य करून आपणच आपला विकास करावा हा संदेश या कवितेत कवींनी इथे दिलेला आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता बघूया। ऐका वाचा व म्हणा, यामध्ये पहिली ओळ आहे, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही। यामध्ये असं म्हटलेलं आहे की पाऊस पडणाऱ्या आभाळाची आम्ही बाळे आहोत, म्हणजेच लेकरे आहोत, आणि पिके देणारी ही काळी माती आमची आई आहे। आभाळ आमचा पिता व धरती आमची माता आहे। आम्ही निसर्गाची लेकरे आहोत, याशिवाय आमची जात वेगळी नाही, आमचा धर्म निराळा नाही म्हणजे वेगळा नाही, असं या ओळींमध्ये असं म्हटलेलं आहे। म्हणजेच आम्ही पाऊस पडणाऱ्या आभाळाची लेकरे आहोत आणि ती काळी माती म्हणजेच पिके देणारी आमची आई आहे, आणि आभाळ हा आमचा पिता, धरती ही आमची माता आहे, आणि आम्ही निसर्गाची लेकरे आहोत, आमचा धर्म वेगळा नाही, आमचा जात वेगळा नाही, असं या ओळींचा अर्थ इथे म्हटलेला आहे। त्यानंतर आपण दुसरी ओळ बघूया, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही। यामध्ये असं म्हटलेलं आहे की श्रमरूपी गंगेच्या काठावरती आम्हा कष्टकऱ्यांची वस्ती आहे आणि कष्ट आम्हाला गंगेसारखे पवित्र आहेत। आम्ही सर्व कष्टकरी आहोत, याशिवाय आम्हाला निराळे नाव नाही, आम्हाला निराळे गाव नाही, असं या ओळीमध्ये कवीने म्हटलेले आहे। त्यानंतर तिसरी ओळ बघूया, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही। यामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही शेतात घाम गाळून अतोनात कष्ट करून काम करायचे ही एकच निष्ठा आम्हाला माहिती आहे। कष्ट करणे आमचे इमान आहे, या परते आम्हाला वेगळे कर्म नाही, याशिवाय आमचा वेगळा मार्ग नाही, आणि इमानाने कष्ट करून काम करणे हेच आमचे एकमेव कर्म आहे, एकमेव मार्ग आहे। यामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही घाम गळून शेतात अतोनात कष्ट करतो आणि ही एकच आमची निष्ठा आहे, हे आम्हाला माहिती आहे। कष्ट करणे, घाम गाळणे हा आमचा एक प्रामाणिकपणा आहे, आमची इमानदारी आहे, आणि यापरते आम्हाला वेगळे कर्म करायचे नाही आणि याशिवाय आमचा वेगळा मार्ग देखील नाही। म्हणजेच प्रामाणिकपणे कष्ट करून काम करणारे हेच आमचे एकमेव कर्म आहे, एकमेव मार्ग आहे, असं या ओळीमध्ये म्हटलेलं आहे। त्यानंतर आपण बघूया की माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही। या चौथ्या ओळीचा अर्थ असा आहे की आम्ही मानवतेचे अतूट नाते जपतो, आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत आणि आम्हीच आमचा उद्धार करणारा आहोत, आणि या वेगळा आमचा संप्रदाय नाही, या परता आमचा साधू पुरुष नाही, आमचा हाच एक पंथ आहे आणि संत आहे।
यामध्ये म्हटलेलं आहे की आमचं एक माणुसकीचं अतूट एक नातं आहे, ज्यामुळे आमचे आम्हीच भाग्यविधाते आहोत आणि आम्हीच आमचा उद्धार करणार आहोत. आमचा संप्रदाय वेगळा नाही, आमचा साधुपुरुष वेगळा नाही, आमचा पंत वेगळा नाही, आमचा संत वेगळा नाही, असं या ओळीमध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथरत ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. विद्यार्थी मित्रांनो, या ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे की कोट्यवधी भारतीयांच्या मजबूत हातांनी नवसमाज निर्मिती जगन्नाथाचा रथ ओढून नेणार आहोत. या वेगळी आमची कोणतीही इच्छा नाही, या वेगळा आमचा कोणताही ध्यास नाही. आम्ही एकजुटीने समाजकार्य करणार आहोत. त्याचप्रकारे आमचे ध्येय देखील वेगळे नाही. म्हणजेच इथे असं म्हटलेलं आहे की आमचा कोणताच धर्म, आमचा कोणताच संत वेगळा नाही आणि आम्ही कोट्यवधी भारतीयांच्या मजबूत हातांनी नवसमाज निर्मितीचा जगन्नाथ रथ ओढून नेणार आहोत. या वेगळी आमची कोणतीही इच्छा आहे नाही, आमचा कोणताही ध्यास नाही आणि आम्ही एकजुटीने सामाजिक कार्य करणार आहोत, हाच हेच आमचे ध्येय आहे, असं यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच या कवितेमध्ये कवी म्हणतात की माणुसकीचे नाते जपणाऱ्या, जात धर्म पंथ यांचे भेद न मानणाऱ्या, इमानाने म्हणजे प्रामाणिकपणाने कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांचे मनोगत या कवीने यामध्ये मांडलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्याने आपणच आपला विकास करावा हा संदेश आपल्याला या कवितेतून, आभाळाचे आम्ही लेकरे या कवितेतून आपल्याला कवी वसंत बापट यांनी आपल्याला दिलेला आहे. धन्यवाद.